नमस्कार, येस प्राइम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। काही गुन्ह्यातील खून हे एकदम विचित्र पद्धतीने केले जातात, तर अशा घटनेतील मृतदेहाची विल्हेवाट देखील सहजतेने लावली जाते आणि असे विल्हेवाट लावणारे गुन्हेगार हे मोकाट होतात। परंतु गुन्हेगार गुन्हा करताना कोणता ना कोणता तरी पुरावा मागे सोडत असतात, हे नक्की। फक्त त्याचा धागा पोलिसांना पकडता आला पाहिजे। अशीच घटना चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी भागात घडली। श्याम रामटेके वय 50 राहणार गुरुदेव नगर ब्रह्मपुरी हे आपल्या बांगडीचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत होते। त्यांची पत्नी रंजना रामटेके या आंबेडकर चौकातील आपल्या छोटासा जनरल स्टोअरचा व्यवसाय करत होत्या। त्यामुळे रंजनाला विचारणारे कुणीच नव्हते, ती स्वतंत्र सगळा व्यवसाय पाहत होती। त्यामुळे तिने म्हातारा झालेल्या नवऱ्याला बाजूला करत तिच्या लाईफमध्ये मुकेश त्रिवेदी नावाच्या व्यक्तीला सामावून घेतले आणि त्यांच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण केले। या दोघांचाही प्रेमरंग पती श्याम रामटेके यांच्या लक्षात आला, तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली होती आणि पत्नी रंजना ही पतीच्या ऐकण्याच्या मनस्थितीच्या बाहेर गेलेली होती। यातून नवरा बायकोचे रोज घरात भांडण होऊ लागले। यामुळे रंजनाने पतीचा काटा काढायचे ठरवले। त्यानुसार प्रियकर मुकेश त्रिवेदी यांच्यासोबत चर्चा करून मर्डर प्लॅनिंग तयार करण्यात आली। रात्री पती श्याम रामटेके झोपण्यासाठी घरी आले असता त्यावेळी दुधातून त्यांना झोपेच्या गोळ्या देण्यात आल्या आणि त्यांना त्यामध्ये बेशुद्ध करण्यात आले आणि रात्री मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या तोंडावर उशी ठेवून त्यांना जीवे मारण्यात आले, त्यामुळे त्यांचा दम कोंडून तात्काळ मृत्यू झाला। मग सकाळी त्यांच्या दोन मुली ज्या बाहेरगावी पतीकडे राहतात त्यांना मोबाईलवरून वडिलांना अटॅक आल्याचं सांगून त्यांना अंत्यविधीसाठी बोलवण्यात आले। त्यानुसार मुली अंत्यविधीला आल्या देखील याबाबत कुणीच आपल्या आईवर संशय घेतला नव्हता। मात्र मुली या आपल्या पतीकडे जाताना आईला नवा मोबाईल देऊन गेल्या, मात्र या मोबाईलमध्ये ॲटो रेकॉर्डिंग करून ठेवले आहे आणि यामध्येच रंजनाचं गौड बंगाल मुलीला सापडलं। तेही 3 महिन्यानंतर। त्यावेळी या दोन्ही मुलीने थेट पोलीस स्टेशन गाठले आणि झालेला प्रसंग सांगितला। तेव्हा केवळ मोबाईलच्या एका रेकॉर्डिंगमुळे या खुनाची उकल झाली आणि रंजना आणि त्याच्या प्रियकरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत।